नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या चरित्राविषयी त्याचप्रमाणे शिक्षक दिन याविषयी चर्चा करणार आहोत तर आपल्या आयुष्यामध्ये गुरुला खूप महत्त्व आहे आपण दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो त्याचप्रमाणे भारतात दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो पाच सप्टेंबर ही तारीख भारतातील थोर विचारवंत शिक्षण तज्ज्ञ आणि आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा दरवर्षी भारतात शिक्षण शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म मद्रासजवळील तिरुमनी या छोट्याशा गावात पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरास्वामी आणि आईचे नाव सीताम्मा असे होते लहानपणापासून त्यांना पुस्तके वाचनाची खूप आवड होती त्यांच्या कार्याचे आणि ज्ञानाचे महत्त्व जाणून घेऊन ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने राधाकृष्णन मेमोरियल बिगेस्ट हा पुरस्कार जाहीर केला होता तेरा मे एकोणीसशे बावन्न ते, तेरा मे एकोणीसशे बासष्ट या काळात ते भारताचे उपराष्ट्रपती होते तसेच स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हेच होते यानंतर तेरा मे एकोणीसशे बासष्ट रोजी ते भारताचे दुसरे उपराष्ट्रपती झाले एकोणीसशे चौपन्नमध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे बासष्टपासून पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला आणि सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले